आज मी बनवते साध्या सोप्या पद्धतीने चविष्ट अशी कोबीची भाजी। तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। आता सर्वात आधी मी ते एका कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची, मोहरी छान तडतडू द्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथे जिरं घालायचं, त्याचबरोबर आणि लगेचच कांदा टाकायचे, थोडीशी हिरवी मिरची, हे छान असं मस्त परतवून घ्यायचं आपल्याला। त्यानंतर इथे आपल्याला घालायचे लसूण, लसूण सुद्धा कांद्याबरोबर छान मस्त परतवून घ्यायचंय। आता कांदा छान लालसर झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचे बारीक चिरलेले टोमॅटो, हे पण छान असे मस्त परतवून घ्यायचे। कांदा टोमॅटो छान असे मस्त परतवून झाले की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची, थोडासा गरम मसाला पावडर, छान असं मस्त मिक्स करून घ्यायचे। हे छान असं मिक्स आलं की आता आपल्याला याच्यामध्ये घालायचंय कोबी। कोबी आपल्याला थोडा थोडा करून घालायचंय। पहिले हा कोबी आपल्याला असा छान मस्त परतवून घ्यायचाय। परतवल्याच्या नंतर आहे ना तो थोडासा असा कमी होतो, म्हणजे आपल्याला कढईमध्ये मस्त छान परतवायला होतो। तर कोबी थोडासा परतवल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये बाकीचा कोबी जो आहे तो घालून घ्यायचा आहे। तो पण छान असा सर्व साईडने आपल्याला परतवून घ्यायचा आहे। आता कोबी छान परतवून झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचंय चवीपुरतं मीठ, हे पण छान असं मस्त सर्व साईडने एकजीव करून घ्यायचंय। हे बघा आपली पटापट सकाळच्या खाई गडबडीमध्ये भाजी करायला अजिबात वेळ नसते, तर त्या टायमाला ही भाजी आपण पटापट बनवू शकतो। आता हा कोबी मी रात्री चिरून ठेवलेला होता, ही सर्व साईडने हलवल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचंय आणि गॅस लो ठेवायचंय, जेणेकरून आपली भाजी जी आहे ना ती वाफेवर होणार आहे। आता हे बघा आता आपली भाजी जी आहे रेडी झालेली, आणि चविष्ट अशी भाजी सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपली तयार होते। आता याच्यावर आपण वापरून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर, ही पण छान अशी मस्त मिक्स करून घ्यायची। आता या भाजीला मी एका बाउलमध्ये छान सर्व्ह करून घेते। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।